नमस्कार मित्रांनो, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये। तर टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे। आज आपण डिलिव्हरी घेतो आहे माझ्या रॉयल एनफील्ड हिमालयन बाईकची। हो, खूप दिवसानंतर फायनली मी बाईक घेतो आहे। मी आज खूप एक्साइटेड आहे आणि नर्वस पण झालो आहे। माझ्या पोटात असा गोळा आला आहे। मला असं म्हणजे विश्वासच बसत नाही की मी बाईक घेतो आहे, कारण ह्या गोष्टीची मी खूप वर्षांपासून प्लॅनिंग करत होतो आणि फायनली आज तो दिवस आला आहे। पॅकमध्ये जाऊन सांगतो तुम्हाला, तर 7 वर्षापूर्वी मी MBA झाल्यानंतर पहिला जॉब घेतला। त्यावेळेस 8 महिन्यानंतर पैसे जमा करून मी यामा FZ 150 CC घेतली स्वतःच्या मेहनतीवर। आणि त्यानंतर आता त्या गोष्टीला 7 वर्ष झाले, त्या बाईकला 7 वर्ष झाले आणि 7 वर्षानंतर मी पुन्हा एकदा नवीन बाईक घेतो आहे। आणि ह्या गोष्टीसाठी मी प्लॅनिंग करत होतो ऑलमोस्ट 2 ते 3 वर्षापासून, कारण कसं आहे की भले सॅलरी वगैरे सगळं गोष्टी जरी सगळ्या नीट असल्या, तरी जबाबदाऱ्या आता इतक्या वाढल्या आहेत ना की त्यामुळे स्वतःच्या ज्या हौसेमौजेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मला थोड्याशा सेकंड प्रायोरिटीवर टाकायला लागतात। पण तरीसुद्धा देर आहे दुरुस्त आहे असं काहीतरी बोलतात ना, तर 2 ते 3 वर्षाच्या थोड्याशा सेविंग जे जमा करून थोडी थोडी फार जे काय जमा झालं आहे त्यामधून आज मी हिमालयन घेतली आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल माझी पूर्ण म्हणजे काय प्रोसेस असते बाईक घेताना, रॉयल एनफील्ड कशी ट्रीटमेंट करते, काय कशी सर्व्हिस आहे त्यांची, आणि इथून पुढे नक्कीच तुम्हाला सगळे बाईक राईडचे व्हिडिओ बघायला भेटतील। तर मी खूप एक्साइटेड आहे आणि होप सो तुम्हालासुद्धा आनंद झाला असेल की माझे सगळे मित्र खुश झाले असेल की वा फायनली तू बाईक घेतो आहेस। मी अजूनपर्यंत माझ्या एकाही मित्राला सांगितलं नाही। हा व्हिडिओ असेल जो सगळं डिस्क्लोज करेल। बुक केली आहे, कोणालाच माहिती नाही, शैलेंद्रला माहिती नाही, राहुलला माहिती नाही, माझ्या कुठल्याच मित्राला माहिती नाही की मी बाईक बुक केली आहे, कारण त्यांना सरप्राईज असणार। तर चला मग सुरुवात करूया। कितीची आहे बघितल्यावर तुला समजेल ना कितीची? कितीची असेल तुला वाटतं? 2 किंवा 2.5। कितीची असेल बाईक? हां, 2 लाखाची असेल ती। आपण पाहिलेली तीच घेतली ना। कुठली आठवते का? नाव नाही मला त्याचं आठवत, पण बघितली आपण ना। 2 रुपये 2 लाख 2 लाख तुला यायचं बाईक आणायला? हो। तुला नाही नेणार? नाहीच। चला मग तयारी करा, आम्हाला आशीर्वाद दे। थँक यू। चला वरली, चला ताई। हा चला 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 चला। अरे भूक लागला म्हणजे येऊ परत कधीतरी। आतापर्यंत बॅक टू बॅक 3 वर्ष मी सतत व्हॅली रनला येतो MB व्हॅलीला। होपफुली पुढच्या वर्षी सुद्धा येईल। पुढच्या वर्षी आपली नवीन बाईक घेऊन येऊ आपण व्हॅली रनसाठी। ओव्हर कमिट नाही केलं ना, आणि नक्की पुढच्या वर्षी नवीन बाईक वर जाऊ। जेव्हा नवीन बाईक घेईल ना तेव्हा मी हा व्हिडिओ दाखवतो।
हॉस्पिटलच्या वरली शोरूम मधून आपल्याला बाईक मिळालेली आहे. घरचे कॅब ने चालले आणि आपण बाईक ने. टाटा. शेंडी कशी त्या साईडला बरोबर आहे. मी ते ऑलरेडी एक पडलं ना. जाऊ दे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपली हिमालयन बाईक BS6 आलेली आहे घरी. सगळा पूजाविधी झालेला आहे आणि मी ठरवलं की तुमच्याशी थोडी इन्फॉर्मेशन शेअर करू जो माझा एक्सपिरियन्स होता. तर मी आज मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मी बाईक घ्यायचा डिसिजन घेतला. तर बेसिकली बॅक टू नोव्हेंबर, 2 नोव्हेंबरला मी बाईक बुक केली आणि तेव्हा बाईक बुक करताना तुम्हाला 10,000 रुपये बुकिंग अमाऊंट द्यावी लागते. आणि त्यानंतर मला ते बोलले रॉयल एनफील्डवाले की तुम्हाला 3 महिने लागतील बाईक यायला. 3 महिन्याचा इन जनरल वेटिंग पिरियड असतो. डिसेंबरच्या 2nd की 3rd वीकमध्ये आय गेस मला कॉल आला रॉयल एनफील्डमधून. त्यांचा फोन आला की तुमची बाईक आलेली आहे. पण मी तेव्हा प्रिपेअर नव्हतो. मग मीच त्यांना बोललो की मला जॅनमध्ये डिलिव्हरी पाहिजे. जॅनमध्ये फायनली 14 तारखेला मी माझ्या बाईकची डिलिव्हरी घेतली. तो बेसिकली मला 14 तारखेला बाईकची डिलिव्हरी मिळत नव्हती. मी त्यांना रिक्वेस्ट केली, मिळत नव्हती. यामागे कारण असं होतं की माझ्या बाईकचा नंबर आला नव्हता. आणि हल्ली आता बाईकचा नंबर आल्याशिवाय तुम्हाला बाईक दिली जात नाही. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यानंतर ते अग्री झाले. पण जर तुम्ही TC नंबरवर बाईक घेत असाल तर ते तुमच्याकडून एक NOC साईन करून घेतात, ज्यामध्ये असतं की जर बाईकला तुम्हाला कोणी पकडलं, पोलिसांनी पकडलं, ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, तर रॉयल एनफील्ड या गोष्टीसाठी जबाबदार राहत नाही. तर मी माझे काही पर्सनल रिझन होते त्यामुळे बाईक TC नंबरवर घेतली. पण तुम्ही असं करू नका. पॉसिबल असेल तर नंबर प्लेटशिवाय बाईक अजिबात घेऊ नका. हे खूप रिस्की प्रपोजिशन आहे. मी घेतली आता, मला असं झालेलं की कधी बाईक घरी येते एकदा. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी त्यामागे होत्या, त्यामुळे मी TC नंबरवर बाईक घेतली. ते तुम्हाला टॅबवर बाईक दाखवतात. त्यामध्ये मला ग्रीन कलर खूप आवडला होता आणि मी ऑलमोस्ट ग्रीन कलर फायनल करणार होतो. पण मी 2nd टाइम जेव्हा गेलो शोरूममध्ये त्यावेळेस ग्रीन बाईक तिथे होती आणि ती ग्रीन बाईक बघून मला आवडली नाही. मग मी ब्लॅक बाईक घेतली. तर आपण जो कलर घेतला आहे तो आहे ग्रॅनेट ब्लॅक आणि त्याची ऑनरोड कॉस्टिंग होते अराउंड 2,67,000. आणि जर तुम्हाला काही ॲक्सेसरीज घ्यायचे असतील, जसं साईड गार्ड आलं, ऑइल फिलर कॅप आला आणि बऱ्याचशा गोष्टी आहे, ते तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात. जर तुम्हाला त्याचे रेट्स आणि डिटेल माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिली आहे एनफील्ड साईटची, त्यावर जाऊन नक्की चेक करा आणि बघा तुम्हाला ज्या एक्स्ट्रा ॲक्सेसरीज घ्यायच्या आहेत त्याची कॉस्टिंग तुम्हाला खाली मिळेल. तर हिमालयन जेव्हा तुम्ही घेतात त्यामध्ये तुम्हाला 2 वेरियंट मिळतात, एक नॉर्मल हिमालयन BS6 आणि दुसरा आहे टॉप वेरियंट. तर नॉर्मलमध्ये ब्लॅक आणि ग्रीन कलर सोडून बाकीचे सगळे नॉर्मलमध्ये येतात. तर नॉर्मल बाईक अराउंड येते 2,50,000 आसपास आणि जे टॉप वेरियंट आहे ते येतात 2,60,000 आसपास. आणि प्लस तुम्ही ज्या ॲक्सेसरीज घेतात त्याची प्राइसिंग. मी जी बाईक घेतली त्यामध्ये मी 1 वर्षाचा इन्शुरन्स, रोड साईड असिस्टन्स आणि नकल गार्ड, ऑइल फिलर कॅप, जेवढ्या एक्स्ट्रा ॲक्सेसरीज होत्या तेवढ्या सगळ्या फुल्ली लोडेड करून टाकली बाईक. फक्त मी एक चूक केली की मी इन्शुरन्स 5 वर्षाचा घ्यायला पाहिजे होता पण तुम्ही 1 वर्षाचा घेतला. जेव्हा तुम्ही बाईक बुकिंग करणार असाल
तेव्हा डेफिनेटली तुम्ही जो एक्सपिरियन्स पर्सन आहे त्याला विचारून किंवा त्याला कन्सल्ट करूनच बाईक घ्यायला जा. मी ती चूक केली आहे ती तुम्ही चूक करू नका. जर तुम्ही फायनान्स करणार असाल तर बाईकला तुम्हाला कमीत कमी 50,000 डाऊन पेमेंट द्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 वर्ष 5 वर्षाचा EMI वर बाईक घेऊ शकता. आणि बाईक घेण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतात ते आहेत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. तुम्ही रेंटवर असाल तर रेंट अग्रीमेंट, लाईट बिल, गॅस बिल, यापैकी करंट मंथचं जे लाईट बिल, गॅस बिल वगैरे जे काही असेल ते लागतं. तुमचं 6 महिन्याचं पासबुक, 3 महिन्याची तुम्ही सॅलरीड असाल तर 3 महिन्याची सॅलरी स्लिप. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जर क्लिअर असतील तर तुम्हाला फायनान्स करायला काही प्रॉब्लेम येत नाही. तर ओव्हरऑल माझा सगळा एक्सपिरियन्स खूप आज छान होता. म्हणजे मी ज्या गोष्टीचं 2-3 वर्षापासून प्लॅनिंग करत होतो ती बाईक आज आपल्याकडे आलेली आहे. आणि तुम्हाला अशाच प्रकारे नवीन नवीन आता व्हिडिओज बघायला मिळतील बाईक राईडशी रिलेटेड, बाईकशी रिलेटेड. तर पहिली सर्व्हिसिंग आपली आहे 500 किलोमीटरला आणि मला वाटतं की 500 वरतीच आपले एक्स्ट्रा काही किलोमीटर्स होतील आणि आपण चाललो नाशिकला बाईक घेऊन. तर होपफुली मी त्याचासुद्धा ब्लॉग बनवेल आणि आता इथून पुढे तुम्हाला बरेचसे बाईकशी रिलेटेड व्हिडिओज बघायला मिळतील. आपण हेल्मेटसुद्धा घेणार आहोत. हेल्मेट आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये घेणार आहोत कारण आता सध्या बाईक घेतली आहे ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना कोणाला बाईक घ्यायची असेल त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना डेफिनेटली हेल्प होईल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.